नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनः एकदा आपल्या सर्वांची लढकी हिंदी न्यूजमध्ये स्वागत करतो। सर्वप्रथम मी माननीय तहसीलदार साहेब यांचे खूप आभार मानतो, त्यांनी आमच्या बातमीला न्याय दिला। तो कसा, दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी आपण एक बातमी प्रसारित केली होती की पुसदेतील शहीद हुतात्मे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य संग्रामामध्ये कारावास भोगला अशा शहीदांचे जे स्मारक आहे ते स्मारक कुठेतरी तहसील महसूल प्रशासनामार्फत जे गाड्या जे ट्रक हे लावले गेले होते त्याच्यामुळे पूर्ण ते स्मारक झाकले गेले होते, परंतु आज ते स्मारक उघडे झाले, त्यांनी आज मोकळा श्वास घेतला असे आपल्या पुसदकरांना आपण हिंदू न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा एक आनंद, आपला जो आनंद आहे तो द्विगुणित करून आपल्या पुसदकरांसमोर व्यक्त करत आहे। ज्याप्रमाणे इथे मी त्या दिवशीही तुम्हाला वाचून दाखवलं होतं की भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ही आपली इतिहासाची देण आहे, त्यामुळे याचे जतन संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे। आणि कुठेतरी आपल्या पुसद शहरातील जे तहसील कार्यालय त्या दिवशी थोडे त्यांच्या लक्षात नसेल किंवा त्यांची जी चूक झाली असेल आपण ती चूक त्वरित त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांनी सुद्धा वेळ न दवडता लगेच जे ट्रक धारक आहेत त्यांना बोलावले आणि त्यांच्यामार्फत जेवढेही ट्रक होते ते पूर्ण ट्रक काढून घेतले गेले। आता आपण सद्यस्थितीमध्ये आता थोडं असं फिरून घ्या आणि वापस आण। जर एक रस्त्यावरचा सीन बघला आपण तर आज पूर्ण रस्ता मोकळा आपल्याला तहसील प्रशासनात तहसील जे समोरचं प्रांगण आहे तहसील कार्यालय समोरचं प्रांगण आहे आज पूर्णतः आपल्याला मोकळं दिसत आहे, पण परंतु कुठेतरी इथे गाड्यांचा वावर होतो। आता ते काही राहतात काही जातात, आता ते तहसील कार्यालय असल्यामुळे थोडंफार राहणारच, परंतु यावर सुद्धा ज्याप्रमाणे शहीद स्मारकांना आज मोकळा श्वास घ्यायला मिळाला त्याची सुद्धा काळजी त्यांनी करायला हवी, थोडी त्याची सुद्धा केअर ज्याप्रमाणे म्हटलं ही आपली काळाची गरज आहे। आणि सर्वात मोठा विषय आता इथलचे जे गेट आहे इथे गेट तुटलेला आहे, अहो धरोहर आहे आपली, हे जपणं आपलं काम आहे। ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या या प्रश्नाला न्याय दिला, आमची हा प्रश्न तुम्ही मांडून घेतला, एक प्रकारचा आपला हिंदी न्यूजचा इम्पॅक्टच आपण म्हणू की आज आपल्याला जे हुतात्मा स्मारक आहे एवढे दिवस पुसदकरांपासून लपलेले होते, परंतु आज हे सर्व पुसदकरांसमोर आपण आणलेले आहे। याचा आदर्श घेऊन याची जाण ठेवून आपण पुसदमध्ये चांगल्या प्रकारचे कार्य करू अशी अपेक्षा करतो। आणि पुनश्च तहसील प्रशासनाचे SDO साहेब यांचे सुद्धा आणि जेवढेही काही या संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी आम्हाला प्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार। आणि अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही हिंदी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।